पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या जल्लोषावर विरजण पडलंय. पोलिसांनी सेलिब्रेशन थांबवलं आहे. निवडणूक आयोगाचे निकाल लागल्यानंतर जल्लोष न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. बुलढाण्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावण्यात आले असून नागरिक मात्र ऐकत नाही आहे. यावर पोलिसांनी एक नवीन उपक्रम राबवला असून चौकात पोलीस हातात पाट्या घेऊन उभे राहिले आहेत. व यात मास्क लावा, कोरोना टाळा व कोरोनापासून वाचण्याचे अनेक संदेश देखील देण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ममता दीदी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि विजयी झाल्या असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसं ममता बॅनर्जीने सुद्धा मेरा बंगाल नाही दूंगी. कोरोनाच्या महामारीचा फटका कुस्तीकरांना देखील बसलेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धा यंदा देखील रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे पहिलवान अडचणीत सापडले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचे अपत्य होते, त्यामुळे लोकांनी लाश वही हे बस कफन बदल गया आहे अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला जोरदार चपराक दाखवली आहे अशी रोखठोक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.